विनती करते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी। या मिसळ महोत्सवाला भेट देण्याकरता राजसाहेब ठाकरे व सर्व नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी राजेंद्र माने यांना विनंती करतो की आपण राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत शाल त्रिफळ आणि सन्मान चिन्ह देऊन करावं। हे बाजू जरा एक मिनिट सन्मान्य या कार्यक्रमाचे आयोजक शाखाध्यक्ष राजू माने राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। साहेब या 11 तारखेला राजू माने यांनी प्रवेश घेतल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्षामध्ये एवढे सारे कार्यक्रम त्यांनी केले। राजू माने आणि संदीप जाधव यांनी या ठिकाणी राजसाहेबांना गदा त्या ठिकाणी दिलेली आहे। जनहित पक्षाच्या वतीने संदीप जाधव आणि अमर शेळके हे या ठिकाणी साहेबांना पुष्पगुच्छ देणार आहेत आणि वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 चे काही पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी साहेब प्रवेश करणार आहेत आपल्या नेतृत्वाखाली किशोर आमरे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक 4 चे पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। किशोरजी आमरे व त्यांचे सर्व वॉर्ड क्रमांक 3 आणि 4 मधील पदाधिकारी आज महाराष्ट्र नवनि सत्कार केला जाणार आहे। कोचरेकर सरांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। सर साहेब कोचरेकर सर UGC नेट परीक्षेमध्ये अख्ख्या भारतातून 88,000 विद्यार्थी बसले होते त्यातनं 4च पास झाले आणि त्यातला पहिला क्रमांक कोचरेकर सरांचा या ठिकाणी आहे। या कोचरेकर सरांचा सत्कार सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। संपूर्ण भारतामध्ये 88,000 लोक बसले होते त्यातले 4 लोक फक्त पास झाले आणि त्यातले आपल्या मतदारसंघातले राहणारे आपल्या मुंबईचे कोचरेकर सर हे 1 नंबरनी पास झाले त्यांचा या ठिकाणी राजसाहेबांच्या हस्ते सत्कार केला जातोय। ज्यांचं झालं आहे प्रवेश त्यांनी खाली या अवधूत साहेब या ठिकाणी साहेब 2 मिनिटं आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। सगळ्यांनी त्या ठिकाणी बाजूला व्हा बाजूला कर बाजूला कर विमोल ते बाजूला कर खेचून घे ना खेचून घे खेचून घे जायचं साहेब जाय तू हॅलो सन्माननीय राजसाहेबांना त्या ठिकाणी आपण रस्ता करून जेव्हा साहेबच्या सर्व स्टॉल्सना भेट देत आहे त्यांच्या समवेत सर्व नेते मंडळी आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण कृपया साहेबांना ते स्टॉल पूर्णपणे बघण्याकरता सहकार्य तिथे करायचं आहे। बाजूला गर्दी करू नये लोकांना सहकार्य करा पोलीस प्रशासनाला सहकार्य करा
पत्रकार आत मध्ये राहतो.